अश्वत्थ के धर्म स्थापना 2012, सतयुगाचा आरंभ 2012। सदरील कल्की कथा ही कसल्याही प्रकारे मानव युद्धाचे समर्थन करीत नाही। सदरील कथा ही कसल्याही प्रकारे मानव हिंसेचे सुद्धा समर्थन करीत नाही। सदरील कथा ही कसल्याही प्रकारे गो हत्येचे सुद्धा समर्थन करीत नाही। सतीश विचारित असे, हे कल्की अवतारा, सुदर्शन चक्राचा अर्थ मला स्पष्ट करून सांगावा। कल्की अवतार बोलत असे, समाज सुधारक हे सुदर्शन चक्रातील आर्यांचे काम करत असतात। सुदर्शन चक्राचा परिघ हा सत्य धर्म असतो। सत्य धर्माच्या परिघाला कधीही अंत असत नाही। त्यापैकी राजाराम मोहन राय हे एक समाज सुधारक आहेत। त्यांचा जन्म 22 मे 1772 या साली राधानगर येथे बंगाल येथील हुगळी जिल्ह्यात झाला। राजाराम मोहन राय यांनी तुहफत उल मोहाद्दीन नावाचा पारसी भाषेमध्ये एक ग्रंथ लिहिला। सर्वांचा ईश्वर एकच आहे हे सांगण्यासाठी हा ग्रंथ लिहिला होता। सर्व धर्म सत्य धर्म समभाव, सर्वांचा असे एकच देव, सर्वधर्मी बंधू भाव, ईश्वर हे एक नाव। इसवी सन 1809 मध्ये रंगपूर येथे कलेक्टर जॉन डेब्बी यांचा दिवान म्हणून त्यांनी नोकरी पत्करली। इसवी सन 1815 मध्ये त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली। इसवी सन 1817 मध्ये त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली। इसवी सन 1821 ते 1822 मध्ये त्यांनी बंगाली भाषेमध्ये संवाद कोमोदी व फारसी भाषेमध्ये मिरात उल अखबार अशी दोन साप्ताहिके स्थापन केली। राजाराम मोहन राय समाज सुधारक, एक दिवान पदस्थ आत्मीय सभा स्थापक, राजा हिंदू कॉलेज स्थापक, संवाद कोमोदी साप्ताहिक चालक, मिरात उल अखबार चालक, धर्म सुधारक, सत्य प्रसारक, सतीश मुनि, राजाराम मोहन राय समाज सुधारक। सदरील कल्की कथा ही कसल्याही प्रकारे मानव हिंसेचे समर्थन करीत नाही। सदरील कल्की कथा ही कसल्याही प्रकारे मानव युद्धाचे सुद्धा समर्थन करीत नाही। सदरील कल्की कथा ही कसल्याही प्रकारे गो हत्येचे सुद्धा समर्थन करीत नाही। सत्य धर्म स्थापना 2012, सतयुगाचा आरंभ 2012। सतीश बोलत असे, इसवी सन 1872 मध्ये राजाराम मोहन राय यांनी अँग्लो हिंदू स्कूलची स्थापना केली। इसवी सन 1826 मध्ये संस्कृत वाङ्मयाच्या अभ्यासासाठी व हिंदू एकेश्वर वादाच्या समर्थनासाठी त्यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली। इसवी सन 1828 मध्ये कलकत्ता येथे त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली। राजाराम मोहन राय यांच्या विनंतीवरून तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिन यांनी इसवी सन 1829 मध्ये सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा संमत केला। धर्म सुधारक समाज सुधारक राजाराम मोहन राय धर्म सुधारक अँग्लो हिंदू स्कूल स्थापक वेदांत कॉलेज स्थापक हिंदू एकेश्वरवाद प्रसारक ब्राह्मो समाज स्थापक राजाराम मोहन राय समाज सुधारक सती प्रथा विरोधक सती प्रथा कायदा निर्मिक लॉर्ड विल्यम बेंटिकने केला। सती प्रथा चालबंदीचा कायदा हे थोर उपकार राजाराम मोहन राय यांचे। राजाराम मोहन राय एक सुदर्शन चक्र समाज सुधारक धर्म सुधारक सुदर्शन चक्र अधर्माचा कलंक जो धर्मास लागतो तो कलंक पुसण्या कल्की प्रकटतो। कल्की अवतार उद्देश जगत एकीकरण। कल्की अवतार असे करावया सत्य धर्म स्थापना।
सत्य धर्म स्थापना 2012 प्रतियुगाचा आरंभ 2012 सदरील कल्पिकता ही कसल्याही प्रकारे मानव युद्धाचे समर्थन करीत नाही। सदरील कल्पिकता ही कसल्याही प्रकारे मानव हिंसेचे सुद्धा समर्थन करीत नाही। सदरील कल्पिकता ही कसल्याही प्रकारे गो हत्येचे सुद्धा समर्थन करीत नाही। राजाराम मोहन राय धर्म सुधारक, राजाराम मोहन राय समाज सुधारक, राजा असे बाल विवाह विरोधक, राजा असे बाल हत्या विरोधक, राजा असे केशवपणे विरोधक, जाती भेदाचा विरोधक, बहुपत्नीत्वाचा विरोधक, कुप्रथा विरोधक, राजा असे समाज सुधारक, गोंदिया बंगाली व्याकरणकार, राजा असे सत्याचा आविष्कार, गणिताचा अभ्यासक, भौतिक शास्त्राचा अभ्यासक, राजाराम मोहन राय धर्म सुधारक, ब्राह्मो समाज स्थापक, ब्रह्म अंतिम सत्य विश्वाचे, ब्रह्म असे नाते परोपकाराचे, प्रेम सेवा अर्थ सत्य धर्माचे, तत्कालीन बादशाह दिल्लीचा मोगल, दुसरा अकबर पुरस्कारी तसे राजास, राजाराम मोहन राय पुरस्कारीला राजा म्हणून, राजा गणला आधुनिक भारताचा जनक, सत्य धर्म मानवतावादी समाज सुधारक, इंग्लंड देशास फिर देणारा पहिला भारतीय, असे समाज सुधारक राजाराम मोहन रॉय। असा थोर समाज सुधारक 27 सप्टेंबर 1833 रोजी इंग्लंड येथे अनंतात विलीन झाला।